वर्षा, काय ग, काय झालं? काल जे घडलं त्याचाच विचार करतेस का अजून? नंदू, मला ना त्यांचा चेहराही आठवत नाहीये. घरात त्यांच्याबद्दल कुणी काही बोलत नाही, घरात त्यांचा फोटोही नाही. पण काल जेव्हा ते समोर आले ना, अचानक घरी आले ना, तेव्हा माझ्यासाठी अख्खं विश्व एक क्षण थांबल्यासारखं झालं. पण तू मला त्यांच्याविषयी काहीच, म्हणजे कधीच काही सांगितलं नाही, बोलली नाहीस. नाही म्हणजे ठीक आहे, म्हणजे कदाचित घरच्यांना कोणालाच त्यांच्याविषयी बोलावंस वाटत नसेल. हे बघ नंदू, त्यांच्याविषयीच्या माझ्या आठवणी फार थोड्या आहेत. मला खरंच काही आठवत नाही आणि मला समजतंय की आईची चिडचिड बघून, राग बघून तुला वाटत असणार की. पण नंदू, आम्ही ना खरंच तुझ्यापासून काही लपवलं नाहीये. रादर, आमच्या मनात तसा विचारही नाहीये. इट्स ओके. हे बघ, तुझ्या घरात माझ्यासाठी वडीलधारी व्यक्ती म्हणून जी कोणी असेल ती आहे म्हणजे राघवदादा. हा, राघवदादा आहेत ना, ते व्यवस्थित सगळं सांभाळून घेतील. तू काळजी करू नकोस. थँक्यू नंदू, थँक्यू व्हेरी मच. तू किती समजून घेतोस मला दरवेळेला. पण हे काय करतोय, रस्त्यात आहोत आपण. मग काय झालं, होणारा नवरा आहेस माझा, घाबरते की काय कोणाला? अगं, घराच्या जवळ आलोय आपण. चांगली थेरस आली तर तुमची. आई, तू काहीच बोल नकोस. लग्नाची बोलणी करायची राहिली बाजूला आणि माझ्या मुलाच्या हातात हात घालून फिरतेस तू. अग, तुला लाज लज्जा आहे की नाही? अग, परवाच तुझा तो कोर्टात घटस्फोट झाला ना, आणि आज तू माझ्या मुलाबरोबर फिरतेस. तुला किती वेळा सांगितलं त्याचा तुझा काही संबंध नाही, त्याच्या जवळ सुद्धा जाण्याचा प्रयत्न करू नकोस. मावशी, तुम्ही असं का बोलताय? आमचं प्रेम आहे एकमेकांवर. काही प्रेम बीम नाहीये. माझा मुलगा बिचारा गरीब, तो तुम्हाला मदत करायला निघाला तर तू त्याच्या गळ्यातच पडायला लागलीस. नंदू, तू यांना काही सांगितलं नाहीयेस का? वर्षा, मी आईला सांगणारच होतो. काही सांगायची गरज नाहीये. आणि हे बघ, तू त्याचा तुझा काही संबंध नाहीये आणि येणार सुद्धा नाहीये, लक्षात ठेव. वर्षा, आई, वर्षा थांब. बाबा. हे काय गो आनंदी? बाबा ऐक ना, बाबा कुठे गेले असतील रे? बाबा म्हणजे आबा ना? नाही, बाबा. तुझे बाबा म्हणजे आबाच ना? बाबा रे, बाबांबद्दल विचारते ना मी. अच्छा, म्हणजे साहेबांचे बाबा काय? हा, काल आले होते ना, कुठे गेले असतील ते? त्यांच्या बोलण्यातून काही आलं का? त्यांच्या बोलण्यातून असं काही आलं नाही कुठे जातोय म्हणून. परीक्षा करून गेले असते तर कळलं असतं, पण ते पायी पायीच गेले ना. मग असं काही अंदाज लावू शकतो का? काही एखाद्या ठिकाणाचं नाव घेतलं का त्यांनी? ठिकाणाचं नाव नाही घेतलं त्यांनी. कुठल्या दिशेने गेले बघितलं असेल ना तू? या बाजूला गेले ते, जसे आले तसे न सांगताच निघून गेले. वर्षा ऐक ना, सॉरी ग वर्षा ऐक ना माझा. वर्षा काय काय झालं? काय आनंदी, ते काय झालं ते सांगतो. वर्षा, अहो ऐका ना दादा. बबन ऐक ना, यांच्या बाबांना शोधणं पण खूप गरजेचं आहे. नाही म्हणजे त्यांच्या राहण्याचा ठाव ठिकाणा नव्हता, खिशात काही पैसे नव्हते, कुठे जातील काय करतील मला खूप काळजी वाटते रे. मी काय म्हणते, तुला जेव्हा वेळ मिळेल ना तेव्हा जरा शोधून येशील का त्यांना? मी शोधतो त्यांना. आपल्या एरियात कुठे असतील तर लगेच सापडतील ते. आजूबाजूच्या सोसायटीतले काही वॉचमॅन आहेत, ते माझे चांगले मित्र आहेत. आणि आजूबाजूला एक दोन हॉटेल आहेत ना, त्यांना पण सांगून ठेवतो मी. तू काळजी करू नको. तू पहिले जा वरती, काय झालं ते बघ. मी बघतो त्यांना. बाबा, ते तुझे बाबा आलेले त्यांना मी काय म्हणू रे? म्हणजे बघ ना, रमाईच्या बाबांना मी आजोबा म्हणते आणि आनंदी आईच्या बाबांना मी आबा आजोबा म्हणते. मग तुझ्या बाबांना काय म्हणू? चिंगे, बाळा, अरे ते परत नाही येणार आपल्या घरी, नाही येणार, त्यामुळे त्यांना काही बोलायचा प्रश्नच आहे. बाबा, मी तुझ्यावर एवढं प्रेम करते की मी तुला कधीच जा म्हणून सांगणार नाही. पण मग तू त्यांना जा का म्हणालास? नाही चिंगे, ते
ते जे ते घरी जे आले होते ना, अगं ते काय झालं, ते अनोळखी येते, ते त्यांना दुसरीकडे जायचं होतं, ते चुकून आपल्या घरी आले. हां, आपल्या घरी त्यांना यायचं नव्हतं, दुसरीकडे जायचं होतं, म्हणून मग मी त्यांना म्हणालो की तुम्ही जा. खरं ना बाबा? हो बाळा. वर्षा काय ग, काय झालं? सोड मला, मला जाऊ द्या. वर्षा रडू नकोस प्लीज. काय झालं, काय झालं ए बाई? काय रडते वर्षा, काय झालं? काय झालं? तू जा बरं आत खेळायला, जा जा बाळा, जा जा जाऊ द्या. वर्षा बस आधी, बस आधी इथे सांग काय झालंय. काय झालंय वर्षा ताई? मी सांगतो पण ती माझं काहीच ऐकूनच घेत नाहीये. काय ऐकून घेऊ मी नंदू? अरे तू माझ्या घरी आलास, माझ्या आईला मनवलास आपल्या लग्नासाठी, आणि तुझी आई मला रस्त्यात आता काय काय बोलली, पण तू काहीही बोलला नाहीस. असं कसं होऊ दिलंस तू नंदू? एक मिनिट, काय झालं ते नीट कळेल का मला? आई, याने याच्या आईला काहीच सांगितलं नाहीये आमच्या लग्नाबद्दल. त्यांना असं वाटतंय की मी याच्या गळ्यात पडली आहे, त्यांचा अजूनही नकार आहे आमच्या लग्नाला. मी सांगणारच होतो माझ्या आईला, पण मला कसं सांगू तेच कळत नव्हतं. कसं सांगू म्हणजे? मला लग्नाचं विचारायच्या आधी तुझ्या आईला सांगणं गरजेचं नव्हतं का? अहो तुम्हाला माहितच आहे आई, की माझ्या आईचा आमच्या लग्नाला विरोध आहे. मी तिला समजवण्याचा प्रयत्न करतोय पण ती ऐकतच नाहीये. मग कसं होणार आहे नंदू आपलं लग्न? तुझ्या आईचा किती मोठा गैरसमज आहे माझ्याबद्दल, कळतंय का तुला? नंदू माझा डिवोर्स झाला तेव्हा मला खूप प्रश्न विचारले लोकांनी, खूप आरोप केले. हे मी सगळं ऐकून घेतलं रे. का? कारण ते लोक होते. पण नंदू आता मी अशा घरात लग्न होऊन जाणार आहे ना जिथे माझ्या सासूचा माझ्या चारित्र्यावर संशय आहे. नंदू माझा डिवोर्स झाला म्हणजे मी चारित्र्यहीन झाले का रे? अरे प्रत्येक वेळेला मुलीची चूक असते का? समोरचा माणूसही दोषी असू शकतो हे का कळत नाही? नंदू कसं करू मी लग्न तुझ्याशी? तुझी आई जर असंच वागणार असेल ना नंदू, तर मी लग्नाचा विचार करू शकत नाही. वर्षा अगं असं करू नकोस ग. अगं मी आईशी बोलतो ना. नंदू थांब, ते थोडा वेळ दे तिला, रागावली आहे थोडी, त्रस्त पण आहे, थोडा वेळ जाऊ दे, नंतर बोल तिच्याशी, आता नको बोलूस. म्हणून सांगत होते पहिले विचार करा आणि मग लग्नाचं बघा. आई हे बघा आई, थांब पण बाहेर जाऊन बोल. दादा हे बघा, म्हणजे माझी आई वर्षाशी जे काही वागली ते चुकीचंच होत. हे बघ नंदू, वर्षाच्या कुठल्याच गोष्टीत मी इंटरफिअर करत नाही आणि करणारही नाही, पण आता ती दुखावली गेली आहे तर आम्ही कसं गप्प बसायचं? बहीण आहे ती माझी, तेव्हा आम्ही या गोष्टी नाही सहन करू शकत. तू समजतोयस ना? तुमचं म्हणणं कळतंय मला दादा, पण मी माझ्या आईला कसं समजावं तेच कळत नाही. समजावण्याचा खूप प्रयत्न करतो मी, पण तुला वर्षाशी लग्न करायचंय ना? हो दादा. मग तुला वर्षासोबत खंबीरपणे उभं राहावं लागेल. दादा तुम्हाला खरं सांगू, तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या पाठीशी जसं स्ट्रॉंगली उभे राहता ना, तसं मला जमत नाही हो. माझा खूप गोंधळ उडतो. कसं आहे ना दादा, मला कुणालाही दुखवायचं नसतं, ना वर्षाला ना माझ्या आईला, पण माझ्या आईची परमिशन नसेल तर हे लग्न नाही करू शकत. हे बघा तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. कसं आहे दादा, की 2 वर्षापूर्वी माझे वडील गेले तेव्हा मी खूप खचून गेलो. संकटाच्या वेळी जसं तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहता ना, त्यावेळी तसंच आई माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिली होती. मग आता मला सांगा तिच्या विरोधात जाऊन कसं लग्न करू? माझं वर्षावर प्रेम आहे, तसंच माझ्या आईवरही जास्त प्रेम आहे.
मला दोघींनाही दुखायचं नाहीये, पण हे कसं जुळून आणावं तेच मला कळत नाही. हे बघ नंदू, तुझं वर्षावरती प्रेम आहे, तुझं आईवरतीही तितकंच प्रेम आहे, गैर काहीच नाही याच्यामध्ये. पण आता कसं आहे, या बाबतीत तुझ्या आईंनी खूप टोकाची भूमिका घेतली आहे. बरोबर आहे, कसंही करून आता मन धरणी तर करावी लागणार आहे. आणि दोघींचं तू मन सांभाळायला गेलास ना तर कसं काय होणार. दादा एक मात्र नक्की, मी वर्षाला फसवत नाही. नाही नाही नाही, आमचा तुझ्यावर विश्वास आहे नंदू, तू वर्षाला फसवत नाहीयेस, आम्हाला माहिती आहे. एक काम कर, आईंना सांग आम्ही येतोय त्यांना भेटायला, आम्ही बोलू त्यांच्याशी, बघू ना हा विषय त्यांच्या समोर मांडूयात, त्यांचं काय म्हणणं आहे ते तरी ऐकून घेऊयात. आणि ऑब्व्हियसली तुझं सुख कशात आहे हे तुझ्या आईशिवाय इतर कोणाला कळणार. तू काळजी करू नकोस, बघू ना मी बोलतो त्यांच्याशी, कारण तुझं आणि वर्षाचं लग्न होणं आणि तुमच्या लग्नाला तुझ्या आईचा आशीर्वाद मिळणं दोन्ही गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. बोलू आपण. शांत व्हा, तुला म्हटलं होतं वर्षा, मी बाहेरच्या लोकांचा विचार आपल्याला करावा लागणार. आज तू नंदकुमार रावांशी नातं जोडायला निघालीस, नाही फक्त त्यांच्याशी नातं जोडणार आहेस का, नाही त्यांच्या आईशी पण तुझं नातं जोडलं जाणार आहे. आणि त्यांना तर तू पसंत नाही आहेस, काय करायचं. आई पण आता दादा समजवत आहेत ना त्यांच्या आईंना, देतील ना त्या होकार. एवढं सोपं आहे, तू म्हणतेस त्या देतील होकार, ठीक आहे दिला समजा होकार त्यांनी, उद्या लग्न झालंय तरी त्यांच्या मनातला हिच्या बद्दलचा राग जाणार आहे का. आणि त्यांचा राग तसाच राहिला तर त्या कायम असंच तिरस्कार करत वागत राहणार माझ्याशी आणि पुन्हा भांडण होणार. नाही नाही, त्यांचा गैरसमज दूर व्हायला हवा, मला माझ्या नवीन संसारात पुन्हा भांडणं नकोय. ही फक्त सुरुवात आहे, आज नंदकुमार रावांना त्यांची आई बोलते, उद्या नातेवाईक बोलतील, परवा शेजारचे पाजारचे बोलतील, नंतर आपल्या आजूबाजूचे पण बोलतील, काय करशील. या सगळ्यांचं बोलणं सहन करण्याची ताकद ज्या दिवशी तुझ्यामध्ये येईल ना त्या दिवशी लग्नाला उभी राहा. हे बघ आई, मी हे सगळं सहन केलंही असत पण जर नंदू माझ्या बाजूने ठामपणे उभा राहिला असता तर त्याची आई मला इतकं बोलली की तो एका शब्दानेही त्याच्या आईला बोलला नाही की वर्षाला असं बोलू नकोस, तिच्याशी असं वागू नकोस. तोच जर माझ्या बाजूने उभा राहणार नसेल तर काय अर्थ आहे. वर्षते अहो आई आहेत त्यांच्या आणि त्यांचा विरोध मोडून काढायचा प्रयत्न करतायत ना ते, त्यांच्याशी भांडून कसं चालेल बरं आपल्याला. म्हणजे त्यांचा विरोध असेपर्यंत हे असंच चालू राहणार, पण मग याचा परिणाम आमच्या नात्यावर आमच्या प्रेमावर होईल. वर्षाताई हे विरोध होत आहेत ना, तुम्ही जेव्हा दोघं मिळून हा विरोध मोडून काढाल तुमचं लग्न होईल, त्यानंतर ह्या लग्नाची किंमत खूप जास्त असेल वर्षाताई, त्यानंतर तुम्हाला कळेल तुमच्या प्रेमात किती ताकद होती ते. आता आमच्या लग्नातही किती अडचणी आल्या आई, आमच्या नात्यातही आल्या, पण आमचा एकमेकांवर विश्वास आहे, प्रेम आहे, म्हणून सगळं व्यवस्थित चालू आहे. बरोबर बोलतीयस तू, पण आनंदी नंदू जर माझ्या बाजूने ठामपणे उभा राहणार नसेल ना तर मला नाही माहिती मी हे सगळं कसं पार करू शकेन. आनंदी. हा वर्षा, तुमच्यासाठी मस्त चहा टाकते मी. आनंदी माझ्यासाठी पण आलेच मी. काय झालं दादा? नंदू घरी गेला. काय असं कसं घरी गेला तो? हा तिकडे वर्षा रडत बसलीय, कसा सांभाळणार आहे वर्षाला? मीच त्याला घरी जायला सांगितलं. हे बघ नंदूचा ना खूप गोंधळ झालाय,
त्याला वर्षाशी लग्न पण करायचं आहे पण त्याच्या आईला दुखवायचं पण नाहीये. मी काय म्हणतो आपण असं केलं तर उद्या आपण नंदूच्या आईला भेटायला त्यांच्या घरी जाऊ. हा पण वर्षाला ही गोष्ट कळता कामा नाहीये. तिला म्हणजे का सांगायचं का नाही, नेऊ ये ना तिला पण. हे बघ आता माहित नाही नंदूच्या आईचं नेमकं काय म्हणणं आहे. वर्षासमोर उगाच काहीतरी उलट सुलट बोलल्या तिच्या मनाला खूप लागेल. बरोबर आहे तुझं, त्या बाईला भेटायलाच हवं. असं कसं बोलली ती माझ्या मुलीला अदवा तदवा, हा कशी हिंमत झाली तिची. तिने अति शहाणपण केलं ना तर मी पण सोडणार नाही तिला. आई आपण त्यांची समजूत काढायला चाललो आहोत तेव्हा आपल्याला शांततेत सगळं बोलावं लागणार आहे. बरोबर आहे तुमचं, थोड्या फटकळ आहेत त्या, पटकन काहीतरी बोलून जातात. आणि मी तुम्हाला या आधी सांगितलं नाही पण त्या आधीपासून वर्षाताई आणि नंदूदादांच्या लग्नासाठी तयार नव्हत्या, त्यामुळे आपण जेव्हा त्यांना भेटायला जाऊ तेव्हा अगदी शांततेत नीट बोलूयात त्यांच्याशी. आपण लाग बोलू ग, ती बाई धड बोलली पाहिजे ना आपल्याशी. एवढं सगळं करून सुद्धा ते लोक मुलीचं स्थळ घेऊन माझ्याकडे येत आहे. नंदू काय करू, नंदू त्यांच्यासाठी कांदा पोहे करू, शिरा करू, उपमा करू कि लिंबू पाणी. तू त्यांच्याशी फक्त नीट बोललीस तरी चालेल मला. आणि आई तू आज वर्षाशी जे काही वागलीस, जे काही तिला बोललीस ते अत्यंत चुकीचं होतं. तिला खूप वाईट वाटलं. इतका पुळका येतो तुला, प्रेमाच्या पुरेपूर जाळ्यात ओढले त्या पोरीनं. आई जाळ्यात वगैरे काही ओढलेलं नाहीये, कळलं. आणि काय चांगलंय काय वाईट आहे हे माझं मला कळतं नीट. आणि माझं वर्षावरती खूप प्रेम आहे आणि मला तिच्याशी लग्न करायचं आहे. आणि हे बघ राघवदादा, आनंदी वहिनी आणि वर्षाची आई उद्या येणार आहेत तेव्हा प्लीज त्यांच्याशी नीट बोल, किंवा किमान त्यांचं ऐकून तरी घे. येऊच दे त्यांना, बघते काय करायचं ते. आणि तूही बघ लग्न कसं होतं ते. खरंच त्यांना राग येईल म्हणजे ऐकून घेणार नाहीत आपलं. नंदूदादा आणि वर्षा त्यांच्या लग्नाचा विषय निघाला तर चिडतील त्या. काहीच बोलू देणार नाही. नाही नाही तसं नाही, पण सांगितलं ना मी थोड्या फटकळ आहेत त्या, पटकन काहीतरी बोलून जातात. पण त्या जरी चिडल्या तरी आपण मात्र शांततेत सांभाळून घ्यायचं सगळं. तसा मलाही अनुभव आलाय त्यांचा. काही लोक असतात पारंपरिक विचारांचे, त्यांना थोडस समजून घेणं गरजेचं आहे. आता आपली वर्षा साधी आहे, तिचा डिवोर्स झालाय, या तिची काय चूक. एवढी एक गोष्ट आपण त्यांना व्यवस्थित समजावून सांगितली ना तर मला वाटतंय पुढचं सगळं काही व्यवस्थित पार पडेल. बरोबर आहे तुमचं, आपल्याला जरा त्यांच्या कलेने घ्यावं लागेल. वर्षाताईंचा आनंद सगळ्यात मोठा आहे. वर्षाताईंचं आणि नंदूदादांचं एकमेकांवर प्रेम आहे, त्यांचं लग्न व्हायला हवं. खुश राहतील ते दोघं, जेवढं जमेल तेवढं आपण आपल्या बाजूने करायला हवं. काय झालं ग, हसतेस का? एका वर्षापूर्वी आपल्या लग्नाची बोलणी करण्या इतपत पण आत्मविश्वास नव्हता माझ्या, आणि आता वर्षा त्यांच्या लग्नाची बोलणी करायला निघाले. धीड झाली असतो, चांगलं आहे ना. आणि आनंदी आता आपल्या घरातल्या सगळ्यांना तुझाच आधार वाटतो. सगळं रमाताईंमुळे. रमाताईंनीच मला शिकवलंय की कुठल्याही परिस्थितीत खचून जायचं नाही. रमा खूप खमकी आणि बिंधास्त होती ती. बर आपण जाणार आहोत ना उद्या, तर आपल्या चिंगीच्या शाळेची तयारी करून घेते, नाश्त्याची तयारी करून घेते. सकाळी खूप गडबड होते मग माझी. ए अगं तुझा फोन, बबनचा फोन आहे का? तर ठीक आहे मी उचलतो. थांब. हॅलो आनंदी. अगं मी दिवसभर तुझ्या सासऱ्यानं शोधलं पण कुठं सापडले नाही. हॅलो हॅलो
बबनला तू त्यांना शोधायला पाठवलं होतंस? हो का? ते त्यांच्यासोबत मला कुठलंच नातं ठेवायचं नाहीये या गोष्टीला तुझा विरोध आहे? नाही तसं नाही. तुला माझा निर्णय पटला नाहीये का आनंदी? चुकीचं वाटतंय का तुझ्या लेखी माझ्या निर्णयाला काहीच किंमत नाहीये?